मध्ये जे चांगले आहे ते कोल्हापूर आणण्याचे काम मुल्लेरकरांनी रॉयल व्हेनिशियनच्या माध्यमातून केले आहे, त्यामुळे रॉयल व्हेनिशियन कोल्हापूरचे आकर्षण ठरेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. मॅक जय ग्रुप ऑफ कंपनीच्या हॉटेल रॉयल व्हेनिशियनचे दिमागदार उद्घाटन या प्रसंगी ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रकांत जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार डॉक्टर सुजित मुंचेकर हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री देसाई म्हणाले की कोल्हापूर म्हणजे खवय्यांचं शहर आहे. कोल्हापूरच्या तांबडा पांढरा रस्सा व मिसळणे देशाला अक्षरशः भुरळ घातले आहे. देशभरातील व जगातील चांगले पदार्थ कोल्हापूरकरांनी स्वीकारले, त्या पदार्थांची चव चाखण्यासाठी कोठेही जाण्यास कोल्हापूरकर कायम तयार असतात. आता कोल्हापूरकरांना बाहेर जावे लागणार नाही, कारण रॉयल व्हेनिशियन मध्ये खवय्यांना विविध रुचकर पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. कोल्हापूर मध्ये रॉयल व्हेनिशियन चांगली संकल्पना आणली आहे, ती नक्की यशस्वी होणार. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, कोल्हापूरच्या पर्यटनाला नवी दिशा या रॉयल व्हेनिशियन मुळे मिळेल. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी खासदार महाडिक, माजी आमदार सुजित मुंचेकर यांचीही भाषणे झाली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, अजय कोरोणे, योगेश कुलकर्णी, श्रीकांत पोतनीस, विना मुल्लेकर, मकरंद मुल्लेरकर, अजमी मुल्लेरकर, सचिन शिरगावकर, डी डी पाटील, अजित आजरी, एस एस पाटील, दीपक पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. स्वागत मोहन मुल्लेरकर यांनी केलं, तर आभार मिनल मुल्लेरकर यांनी मानले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.